घोडबंदर रोड पातलीपाडा येथील श्री मा ट्रस्टद्वारा संचालित श्री तारामा यांनी वर्ष 2006 स्थापन केलेल्या श्री मा विद्यालयाचे यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. शनिवार 29 जून रोजी आंतरशालेय योग स्पर्धा संपन्न झाली. ठाण्यातील शाळांमधील मुलांकरता या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 8:30 ते दुपारी 1 या वेळेत घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये 300 विद्यार्थी योग स्पर्धेमध्ये सहभागी झाले. स्पर्धेत विविध योगासनांच्या प्रात्यक्षिकांचं सादरीकरण करण्यात आलं. यावर्षी 250 मुलांनी या ठिकाणी योग स्पर्धेत भाग घेतलेला आहे. ते कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई, पनवेल या ठिकाणच्या शाळा या योग स्पर्धेत भाग घेत असतात. ज्युनियर ग्रुप आणि सिनियर ग्रुप अशा प्रकारचे दोन भाग करून विविध क्षेत्रातले मान्यवर जजेस नेमून विद्यार्थ्यांच्या स्पर्धांचं मूल्यमापन केलं जातं आणि त्यांना भरघोस बक्षीस ट्रॉफीज देण्यात येतात. विशेष म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये पतंजली यांनी जी योग साधना निर्माण केलेली आहे त्यामुळे लहान मुलांच्या मनात ती बिंबवली. तर साऊंड माइंड इन साऊंड बॉडी अशा प्रकारची आरोग्य पद्धती विद्यार्थ्यांना ठाऊक होईल. ते अभ्यासाभिमुख होतील. भारतीय संस्कृती त्यांच्या हृदयात रुजेल. त्यांची अभ्यासाची प्रवृत्ती वर्धिष्णु होईल. या हेतून या योग स्पर्धा आयोजित केल्या जातात. ये साल हमारा 25th ईयर है. सिल्वर जुबली ईयर है. हमने 2000 में स्कूल स्टार्ट किया था. हमारे पास योगा तो बहुत सालों से चल रहा है. वैसे आश्रम से हम कनेक्टेड है तो हमें पहले से बचपन से योगा सिखाया गया है. वही हम स्कूल में बच्चों को सिखाते हैं. हमने एक रेगुलर पीरियड रखा है जिसपे बच्चों को हर हफ्ते में हर क्लास को सेकेंड थर्ड स्टैंडर्ड से लेके हमारा योगा चलता है. तो कंपलसरी सब बच्चों को योगा करना ही है. और हमारे बच्चे बहुत सारे जगह पे डिस्प्ले करते हैं. रिपब्लिक डे पे खास करके 200 या 300 बच्चे एक साथ में हमारे ग्राउंड में योगा परफॉर्मेंस करते हैं. ये योगा कंपटीशन हम इसलिए हमने चालू किया कि योगा का हमें सभी बच्चों को जानकारी देना है. सभी जगह पे जानकारी देना है. बहुत सारे बच्चे करते हैं लेकिन उनको एक स्टेज नहीं मिलता है परफॉर्मेंस करने के लिए. इसीलिए हमने ये योगा कंपटीशन स्टार्ट किया. और जब से हमने स्टार्ट किया है 20-25 के ऊपर स्कूल्स आते हैं और एक 250 से 300 बच्चे बीच में पार्टिसिपेट करते ही है. और सभी स्कूल से हमें यही फीडबैक मिला है कि बहुत अच्छा लगा. बच्चों को भी, हमारे टीचर्स जो आते हैं और हमको भी अच्छा लगा कि हमारे बच्चे परफॉर्म करते. CP Goyanka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.